पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आषाढी यात्रेपूर्वी चंद्रभागा वाळवंट आणि नदीपात्राची स्वच्छता हा चर्चेचा विषय ठरला होता। पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीतही याकडे लक्ष वेधले गेले होते। वारीपूर्वी प्रशासनाने आठ ठिकाणी थोडीफार स्वच्छता मोहीम राबवली, मात्र एकादशी सोहळा संपताच प्रशासन ढिले पडले। नगरपालिकेने शहरात जागोजागी साफसफाई मोहीम राबवली, मात्र तरीही चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य दिसून येत होते। काल या चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छतेसाठी शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील शेकडो महिला भाविक पदर खोचून स्वच्छता मोहीम राबवताना दिसून आल्या। यावेळी श्री समस्त वारकरी दिंडी समाज संघटना अध्यक्ष श्री संजय महाराज देहूकर, उपाध्यक्ष श्री विष्णू महाराज कबीर, श्री गोपाळ महाराज ठाकूर, श्री माऊली महाराज नंदनकर, श्री बापू महाराज उखळीकर, श्री देवीदास महाराज ढवळीकर, श्री विवेक महाराज गोसावी, श्रीकांत महाराज ठाकूर, श्री भागवत महाराज शिरवळकर, श्रीकांत महाराज टेंभुळकर, श्री बालाजी महाराज मंगळवेडेकर, श्री नामदेव महाराज लबडे, श्री पुरी महाराज आदि उपस्थित होते। वारकरी संप्रदायातील महावारीचा सोहळा नुकताच पार पडलेला आहे आणि तो सोहळा पार पडल्यानंतर या पंढरी क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य होत असतं, तेव्हा झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग या न्यायाप्रमाणे पंढरी स्वच्छता करण्याचं एक ध्येय श्रींचा सेवाधारी महिला मंडळ यांच्या माध्यमातून या मंडळाचे मार्गदर्शक आमच्या हरिभक्त परायण पुरी महाराज, त्याचप्रमाणे श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे सचिव हरिभक्त परायण लबडे महाराज यांच्या मार्गदर्शनाने या सर्व माता भगिनी अगदी दूरवरून दरवर्षी गेली अनेक वर्ष पंढरीत येतात आणि चंद्रभागा स्वच्छता अभियान, त्याचप्रमाणे मंदिर परिसर, त्याचप्रमाणे इतरही संतांचे मंदिर, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज मंदिर, जगद्गुरु तुकोबाराय मंदिर, नामदेवरायांचं मंदिर, नृत्यनाथ मंदिर, प्रदक्षिणा मार्ग आदी करून हा सर्व मार्ग स्वच्छ करण्याचं ध्येय या माता भगिनी करतात आणि त्यांनाही मार्गदर्शन श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सचिव आणि त्यांचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करतात आणि गेली अनेक वर्ष ही सेवा या संघटनेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे पुरी महाराजांच्या माध्यमातून, लबडे महाराजांच्या माध्यमातून या सर्व माता भगिनी करतात। उत्तरोत्तर या सर्व माता भगिनींना पांडुरंग परमात्म्याचा कृपाशीर्वाद लाभो, ज्ञानोबाऱ्या तुकोबऱ्यांचा कृपाशीर्वाद लाभो ही श्रींची इच्छा आहे आणि या महिला मंडळींचा सेवाधारीचा जो वर्ग आहे त्या मंडळाचं नावच आहे श्रींची सेवा। श्रींची म्हणजे अर्थात सर्वच संत आले आणि देवही आले, या श्रींची सेवा करण्याकरता येतात। उत्तरोत्तर अशी सेवा त्यांच्याकडून घडो हे पांडुरंग परमात्मा चरणी अर्पण करून। महायोग पीते तटे भीमरथ्याम वरम कुंडलिकाय धातु मुमुंद्रे तना समागतिष्टम समागणकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। या पंढरीरायाच्या परमात्म्याच्या दरबारामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायांना भेटायला आला, या वाळवंटातून आज या ठिकाणी श्रींची सेवाधारी मंडळी व श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना व श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी किमान 450 महिला भगिनी माता भगिनी यांच्या सहकार्याने व या संघटनेच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने या ठिकाणी स्वच्छतेचा आरंभ, स्वच्छतेचा महाजागर, वारकऱ्यांचा स्वच्छतेचा महाजागर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम पुढील 4 दिवस टप्प्याटप्प्याने, 2 दिवस वाळवंटामध्ये, 1 दिवस मंदिर परिसर व सर्व मंदिरे व 1 दिवस प्रदक्षिणा मार्ग मंदिराच्या अवतीभोवती असणारे मोठमोठे परंपरागत मठ या ठिकाणी स्वच्छतेचं कार्य करणार आहेत। आमच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम चाललेला आहे समस्त वारकरी फडकरी दिंडी संघाच्या समाज संघटनेच्या वतीनं,
आम्ही यातून तमाम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांना एक आम्ही सूचना देऊ इच्छितो, दर 15 दिवसाच्या एकादशीला आपल्या गावामध्ये सर्व वारकरी मंडळींनी एकत्र येऊन हा वारकरी स्वच्छतेचा महाजागर कायमस्वरूपी सुरू करावा, हा आदर्श घालून देण्यासाठी त्याची सुरुवात आम्ही पंढरपूरमधून आज करत आहोत। आणि हा कार्यक्रमासाठी या सर्व फडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली, त्याचप्रमाणे पुरी महाराज आमचे गिरे महाराज आहेत त्यांनी उपस्थिती लावली, याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। रामकृष्ण आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।